मी प्रतीक धुमाई तुमच्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनल वीकेंड जर्नी मध्ये स्वागत आहे। तर आज मला घरी बसून जरा बोर होत होतं म्हणून मी शॉर्ट राईड करतोय। तर शॉर्ट राईड कुठे, तर पाम बीच वरती आपण एक असा एक तिकडचा मी व्ह्यू दाखवतो। तिकडे एक सनसेट पॉइंट चांगला आहे आणि तिकडे एक फ्लॅमिंगो पॉइंट पण, असे दोन तीन पॉइंट चांगले ते तुम्हाला शो करीन। तर चला, तर कसे आहात मित्रांनो, घरी बसून जरा बोर झालेलो, जरा बघू नॉर्मल राहतो, जरा पाम बीच आलो। पाम बीचला एक चांगली जागा आहे, तिथे मी तुम्हाला नेतो। लास्ट टाइम मी 6 वर्षापूर्वी आलेलो ऑलमोस्ट, तर इथे बघू आता कशी जागा आहे। कोणता तिकडचं रस्ता पण चांगला त्यांनी बनवलाय। पहिलं अशी नॉर्मल कच्चा रस्ता होता, तिथून असं सरळ चालता पण येत होतं। आता काय माहिती त्यांनी आता रस्ता बनवला होता, बघून जाऊ बघून येऊ। इथून कच्चा रस्ता चालू होतोय, म्हणजे अजून त्यांनी पूर्ण रस्ता केला नाही। ओके, बघून येऊया। ऑफ रोडिंग पण होऊन जाईल आपली। आपण गाडी जाईल का पूर्ण जाणार नाही? गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स जास्त आहे, तसा गाडी पण घासली ना पाहिजे। म्हणजे माझ्या अंगात जास्त खाज आहे, तरी पण ट्राय करणार।
गाड़ी परत आणायची पण आहे, थोड़ा भान ठेवायचं। स्लोली 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 ओके, थोड़ा रास्ता पार गेला आहे। म्हणजे असे किडे असतात ना अंगात, तसे बाहेर निघतात। ओके, याच्या पुढे गाडी मे बी जाणार नाही, तरी बघतो मी काय करतो। तर पोचलो आहे आपण। इथून पूर्ण सनसेटचा व्ह्यू चांगला मिळतो, आपण तुम्हाला शो करतो, दाखवतो तुम्हाला। तर अशी ही प्लेस आहे, इथं खूप सुंदर प्लेस आहे। सनसेट आहे, सनसेट पण तुम्हाला अजून दाखवेल। इथे पण गर्दी आहे, ही प्लेस जास्त गर्दी नाही, कारण की जास्त प्लेस कोणाला माहित नाही। खूप छान प्लेस आहे, खूप छान, तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता। सॅटरडे आहे म्हणून आता गर्दी कमी आहे, तर गर्दी तर खूप असते। पाठीमागे मरीन्स युनिव्हर्सिटी आहे, आणि पुढे तुम्ही दाखवतो समुद्र आहे। समुद्राचा पूर्ण चांगला व्ह्यू मिळतो, 360 व्ह्यू तुम्हाला दाखवतो। खूप छान प्लेस आहे, तुम्ही व्हिजिट नक्की करा। मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? पाठीमागचा व्ह्यू बघा, छान आहे ना? जर तुम्हाला पण इथे व्हिजिट करायचं असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतो। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।